या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। लोकसभा लढवण्याचा अद्याप निर्णय नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। नारायण राणेंमध्ये लोकसभा लढवण्याची हिंमत नाही, विनायक राऊतांचा टोला। आणि राणेंना पराभूत केल्याचं दुःख, दीपक केसरकरांचं विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK, 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग। आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात। कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग। नारायण राणे जर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लोकसभेचे उम्मेदवार असतील तर किरण सामंत यांचा विरोध असण्याचं कारण नाही, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय। पाहूयात। एक गोष्ट अशी आहे की स्वतः उदय सामंत, किरण सामंत आणि राणे साहेबांचं अतिशय चांगलं आहे, आणि स्वतः राणे साहेब जर उमेदवार असतील तर मला वाटतं की किरण सामंत साहेबांचं खूप त्याला ऑब्जेक्शन असेल असं मला बिलकुल वाटत नाही। किरण सामंत साहेब इच्छुक आहेत, कारण काय आहेत की ही सीट शिवसेनेची आहेत, त्याच्यामुळे ते इच्छुक आहेत, आणि त्यांनी इच्छुक असण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे। त्याच्यामुळे उद्या जर राणेसाहेब कॅन्डिडेट नसतील तर आम्ही 100% किरण सामंत साहेबांसाठीच ही सीट मागणार ना, आणि तरी पण आम्ही विनायक राऊतांचा पराभवच करणार, कारण ते मुंबईला बसून राजकारण करतात, इथल्या लोकांशी त्यांचा काही संबंध नाही। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। अनंत टीदे रिफ्रेश हमी। नारायण राणे यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, म्हणूनच ते कच खात आहेत, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय। पाहूयात। काही दिवसापूर्वीच मी लोकसभा लढवणार नाही अशा पद्धतीचा विचार नारायण राणेंनी व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं। एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे। त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे, आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच खात आहेत, यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे। नारायण राणेंचं तर आहेच पण मोदी साहेबांचं अपयश आहे। उलट केंद्रीय मंत्र्याने बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे। जिंकून येण्याचा तर विषयच नाही, परंतु पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत। उमेदवारी अर्ज भरून दे, नंतर मी त्याच्यावर अधिक बोलेन, पण रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे लोकसभेमध्ये किती उडी घेतील ही शंका आहे। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, शरीर शुद्धीसाठी ऋतू शोधन, वमन आणि विरेचन, आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर, MD पंचकर्म। आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, कुडाळ, सिंधुदुर्ग। संपर्क 98 50 82 44 आणि 97 64 80 85 92, वेळ संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत। विनायक राऊत यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मदत केली आणि नारायण राणेंसारख्या कोकणातल्या एका मोठ्या नेत्याला पराभूत केलं याचं आज सुद्धा दुःख आहे, असं विधान दीपक केसरकर यांनी केलंय। पाहूयात। आणि मी आणि राणेसाहेब एकत्रच होते, आम्ही एकाच गाडीतून गेलो। राणेसाहेबांनी मला असं सांगितलं की अजून माझं म्हणजे माझ्या मनात नाही आहे, पक्ष काय सांगतो त्याच्यावर हे अवलंबून आहे, त्याच्यामुळे हे अजून प्रकरण वरिष्ठांकडे आहे, आणि वरिष्ठांनी जर राणेसाहेबांना सांगितलं तर मग ते ऐकू शकतील असं मला वाटतं।
आणि त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो की राणेसाहेब उमेदवार असतील असं गृहीत धरून जी स्टेटमेंट विनायक राऊत काढत आहेत ही अत्यंत चुकीची आहे. एकतर असा एक काळ होता की ज्यावेळेला या सगळ्या मंडळींना राहायला हॉटेलमध्ये कोण जागा देत नव्हते, त्यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल भरत नव्हते, मग अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची डिपॉझिटं जप्त झालेली होती. अशा परिस्थितीमधून मी स्वतः याच्यामध्ये उडी का घेतली तर खालचे जे कार्यकर्ते होते ते इतर लोकांशी चांगलं वागत नव्हते एवढाच आमच्यामधला मतभेदाचा मुद्दा होता. याच्या पलीकडे काही मतभेदाचा मुद्दा नव्हता. जे काय असेल ते तोंडाने हो कुठे मारण होऊ नये एवढ्यापर्यंत तो मर्यादित विषय होता. आणि माझं आणि यांचं व्यक्तिगत कधीच राणेसाहेबांचा व्यक्तिगत संघर्ष झालेला नाही, ना त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत संघर्ष केला ना मी केला. ही एक तत्वाची लढाई होती कशा तऱ्हेने राजकारणामध्ये कार्यकर्त्यांनी वागावं याच्या संदर्भातली होती. आणि याचा फायदा कोणाला झाला? विनायक राऊतना. विनायक राऊतना ओळखत कोण होतं, कसे निवडून आले, किती मतं होती शिवसेनेकडे याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही सगळ्या निवडणुका लढवायच्या, ज्यावेळेला वैभव नाईकच अध्यक्ष होते ना शिवसेनेचे, किती मतं मिळत होती शिवसेनेला जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये मिळून? सगळी मिळून 40,000 मतं मिळायची. आणि त्याच वेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो, आम्हाला 1.5 लाख मतं मिळायची. आणि राणेसाहेब त्याला काँग्रेसचं नेतृत्व करत होते, त्यांना 81-85 मिळायची. आमच्या जवळपास तेवढ्याच सीट निवडून यायच्या, त्यांच्या थोड्या जास्त यायच्या. आमच्यासुद्धा 20-20 सीटा जिल्हा परिषदेला निवडून यायच्या. आणि त्या परिस्थितीमधून मी जो लढा उभा केला त्याच्यातून शिवसेनेला ताकद मिळाली आणि दुर्बळ झालेली शिवसेना पुन्हा एकदा जिवंत झाली. तुम्हाला केलेल्याचं काहीच नसतं. त्यावेळेला तुम्हाला जाणीव, त्यावेळेला येऊन कणकवलीला भाषण केलं ना दीपक केसरकरांच्यामुळे हे घडलं म्हणून. आणि मग आता कसले चॅलेंज देता नारायण राणे? नारायण राणे एकदा हरले म्हणून तुम्ही राणेसाहेबांना हे करता का? शेवटी त्यांच्यावर सुद्धा आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी प्रेम केलेलं आहे. कोणाचा किती कमीपणा करावा याच्यामध्ये मर्यादा असतात आणि त्याच्यामुळे त्या मर्यादा कृपया सोडू नका. ज्याप्रमाणे मी राणेसाहेबांच्या चिरंजीवांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक केलं, तसं पुन्हा एकदा त्यांच्या राणेसाहेबांसाठी दिवस रात्र एक करेन. बघितलेली ह्याची सभा सगळ्यांनी बघितलेली आहे, त्या सभेमध्ये घेतलेला निर्णय अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इतर इलेक्शनचं काहीच दाखवत नव्हते, फक्त मला आणि नारायण राणे दाखवत होते. त्याच्यामध्ये उमेदवार कोण आहे याचीसुद्धा कधी चर्चा झाली नाही. विनायक रावांचं कोणी चित्रसुद्धा दाखवलं नाही. चित्र दाखवायचे फक्त माझे दाखवायचे आणि राणेसाहेबांचे दाखवायचे. आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मी एका कोकणाच्या नेत्याला पराभूत केला याचा आजचं दुःख आहे. आणि त्याची भरपाई जर मला त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी खारीचा वाचा उचलता आला तर मला आनंद आहे. तुमच्यासारखे 2-2 वेळा खासदार करण्यापेक्षा राणेसाहेबांसारखा फायटर एकदा जरी खासदार म्हणून ह्या मतदारसंघाचा गेला तर मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय पायलट केला हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. जिल्ह्याचा तुम्ही खासदार असताना तुम्ही काय केलं हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याला ज्याला ते उतरतील त्याला त्यांना प्रचाराला सुद्धा जायला लागणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आम्ही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमें. एक राजकीय प्रश्न, नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा जोरात आज सकाळपासून लागते, काय नेमकं होईल? मी अजून या संबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही. माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन. अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही. तुम्ही जज करा ना तुमची माहिती किती खरी खोटी. मी काही सांगणार नाही याच्यावर. मी तुम्हाला अगोदर बोललो आणि हा विषय असतो तर मी थांबलो पण नसतो तुमच्याकडे. आता एवढे चांगले या इमारती होत आहेत, 145 वर्ष पूर्वी इमारत झाली ती आत्ता होत आहे, त्याचं तुम्हाला काय नाविन्य नाही. हा नारायण राणे उभा राहिला तर काय सगळ्याच कळणार, देशात कळणार, मला काय त्याच्यात म्हणजे कोणाला सांगायचं तर सांगून टाका. माझी बोल ना म्हणा शिवसेनेवाल्यांशी. आंबोलीमध्ये विनायक राऊतांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलं आहे की राणे उभे राहणार नाही. त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही. ते निवडणुकी आधीच कच झालेले त्याला घाबरून. मला मांजरा कुत्र्यानं मी घाबरत नाही, हे दे सांग त्याला. कुत्री मांजरांना मी नाही घाबरत.
आणि निवडणुकीत कशा कारणा ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो. आता सगळं झालं ना, आयुष्यात मिळालं ना, त्याच्यासारखं काय आहे, कुठे पण लोंबकळत राहायचं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती, वमन, विरेचन, जलौका, वचरण, नस्य, शिरोधारा, उत्तरबत्ती, कटिबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा, विद्यकर्म, अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. आमची वैशिष्ट्ये: पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय, ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा, लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन, स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा, किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते. मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन, विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार, म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी, कोणताही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या, कारण शेवटी कृत्रिम ते कृत्रिम असतं. स्थळ: डॉक्टर प्रदीप घाटे, BAMS MD पंचकर्म स्पेशालिस्ट, डॉक्टर प्राजक्त घाटे, BHMS ICR पुणे, सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक, यशोदीप कॉम्प्लेक्स, फ्लॅट नंबर 109, सॅमसंग शोरूमच्या वर, शिवाजीनगर, रत्नागिरी. मोबाईल नंबर 8275-39-24-30. एक गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत. ज्याला टेक्निकल प्रोसिजर असते, ही प्रोसिजर पूर्ण करायलाच लागते, आणि त्याच्यामुळे त्यांची जी एक मागणी होती की सगळे सोयरेच्या संदर्भातला जो नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात सुद्धा सरकार पॉझिटिव्ह आहे, हे सध्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे असं करून लोकांचं जी एक सहानुभूती आहे मराठा समाजाला, ती थोडी कमी होते. याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर मला असं वाटतं की आनंदाने पुढचे जी काही कारवाई करायला वेळ लागेल त्याच्यासाठी त्यांनी तो वेळ दिला. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स, 1 BHK, 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण, सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे. त्याआधी या चिन्हाचा अनावरण सोहळा मोठं शक्तीप्रदर्शन करून रायगडावरती करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. दरम्यान यानंतर शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. लोकसभा लढवण्याचा अद्याप निर्णय नाही, नारायण राणेंचं वक्तव्य. नारायण राणेंमध्ये लोकसभा लढवण्याची हिंमत नाही, विनायक राऊतांचा टोला. आणि राणेंना पराभूत केल्याचं दुःख, दीपक केसरकरांचं विधान. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, पादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.